एवढ्या म्हशी बिशी तिकडं काय धार काढायलेत का? दूध निकाल रे क्या? आधा लिटर पानी, यहाँ पे पानी डाला है क्या? पानी डाला है क्या? नहीं नहीं पानी क्यों डालेंगे? क्यों इसका वो ढक्कन दे, ऐसा क्यों लगता है पानी डाला है? नहीं ना, पानी चांगलं भेटतं, ताजं ताजं दूध आणावं लागतंय. दुसरे दूधवाले वरवे लावले ना की पाणी हापशाचं टाकते, तिकडचं टाकते, तिकडचं टाकते, त्याच्यामुळे आम्ही घेतच नाहीत. आणि काय म्हणतात, नटी अर्धा लिटर दूध पितिया. आम्ही दुधाचा चहा पण घेत नाही, मोठी बी घेत नाही दूध. आणि ही लहान सकाळी जाताना पिते, येताना पिते, आल्यावर पण दूध पिते. उघड नाही हे धर असत. थांबा जरा, नारायणला विचारा गळालंय नारायण कशानं. सांग बरं नारायण, जरा विचार ना, सांग ना, तू का उंगळून गेला? जुलाब लागले. जुलाब नाही लागले, आगवण लागली. आई शुद्ध बोलायला लागले. हसालेलं की रे नारायण, मला बोलू वाटत ना बरं. कम गळून गेला सडा, बायकोला चोरून खाल्लं ना नारायण, बाहेर अशी आगवण लागते. बाहेर काय खाल्लं नाही? हा काय खाल्लं नाही म्हणजे तू काहीतरी चोरून खातोस रे नारायण, म्हणून तुला सी लागते. हो तू बाहेरच तेलकट तुपकट खातोस, घरची भाकर नाही खायची, तुला बाहेरचीच खायची सवय लागलेली. रात्री त्यानं 42 रुपयाच्या गोळ्या आणल्यात, 10 वेळेस हांगरून आलोय बाथरूम, बाथरूम सुद्धा कदरलो याला रात्रीपासून. घरी केलेलं खात नाही आणि हा बाहेर जाऊन खातोय. आणि पुढं तू नाही मी उपाशीच गेलो, एवढी डेरी झाली त्याची खाऊन खो. काहीतरी खाण्यात आलं म्हणजे मटण करपलं होतं आमचं, आणि ते करपलेलं मटण मी खाल्लं होतं परवा दिवशी. एकटा पण जास्त खात ते. आमचं कसं असतंय, फळं बिळं खायचे, सकाळी सकाळी गरम गरम चपाती मी खाते, एक दोन उंड्याची एकच चपाती करायची. माझं शेड्यूल कसं असते, सकाळचं गरम पाणी तांब्यावर प्यायचं, एक तास बाहेरून फिरून आलं की तोंडुईचं गरम पाणी प्यायचं तांब्यावर, नंतर गुळाचा चहा घ्यायचा एक कप, त्याच्यात एक चमचा तूप टाकायचं, मग तोपर्यंत एक तासभर काहीच खायचं नाही पाणी पिल्याच्या नंतर. आणि मग स्वयंपाक करायचा, स्वयंपाक केला पोरीचे डब्बे भरून दिले की जागेवरच बसून दोन उंड्याची एकच चपाती करायची आणि ती खायची गरम गरम. त्याच्यामुळं फूड पॉयझनिंग होत नाही, आणि उन्हाळ्यामध्ये का जास्त फूड पॉयझनिंग होते, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्या. आणि दुपारच्या टायमाला टरबूज खायचं, खरबूज खायचं, जे फळं असतील ते खायचे. थोडंसं वजन कमी करायले मी, आणि हा थोडं वजन वाढायला आहे ना, दुखायलंय त्याचं. आणि तरी बी त्याला आता पीठ मळायचं बघा ना. 42 रुपयाच्या गोळ्या आणून खाल्ल्यात त्यानं, कशाला खावं एवढं बाहेरचं? मग नारळ पाणी प्यावं, चांगलं पाणी प्यावं, होणार नाही ना, आहे की नाही? ह्याचं खाण्यावर कंट्रोल नाही बरं का? अजिबात असा जर बसला ना, बापरे एवढं खातोय हा माणूस. हो एवढा खातोय ना, मटण दिसलं तर बघायचंच काम नाही, असं दुमतून तिमतून हाणतोय. असं माग पुढे सुद्धा बघत नाही, पुन्हा ना ठेवायचं नाही ठेवायचं आणि मग हागवण नाही लागणार तर काय लागणार आहे? असं करू नको रे बाबा, उन्हाळ्याचे दिवस आहेत. एवढे बी नाही लागले, एवढे बी नाही लागले, मग तेवढे भांडे करून घेऊ.
बारकीची काळजी घ्यावं लागतील ती दूध लागतं तिला प्यायला. 40 किलोची पोरगी वजन झालंय त्या दिवशी दुखायला म्हणून घेऊन गेलो हॉस्पिटलला. तर तिला 40 किलो वजन आहे तिचं. तरी मी तिला खायला डब्बे हे सगळं वेळेवर असतं, वेळेवर चटणी पाटा जे असेल ते. आज धंद्याला नाही जायचं, जायचंय दुपायला तरी गड्याच्या जातीला करावं लागते. हो ना, कुटुंब प्रमुख म्हणलं ना की गड्याच्या जातीचं असंच आहे, स्वतःहून जबाबदार आहे सगळं. तिथं दुखायला तरी मी ते म्हणतो मला जायचंय धंद्याला, कारण 3 माणसं याच्यावर जगायचे. म्हणजे पुरुषांचं असंच असते जबाबदारी, लग्न करून बायको घरी आणली, लेकरं बाळ झाले की मग त्यांना जगवायचं असते, सगळं अनाच माग लागलेलं असते, है की नाही. त्याच्यानं म्हणते बायांना बी कुटुंब प्रमुख करत जरी येणार आणि अर्धी जबाबदारी दे. अरे बाबा घेणार तोच सगळी काय एवढा ताण म्हणता नको माझ्या. त्याच्या तारत. अरे मी दुसऱ्यांना पण म्हणते रे, पण गडी काय करते तू, घर सांभाळ मी बाहेरचं सांभाळतो. नाही बाहेरचं सांभाळण्यामध्येच मग हे असे हाल होतात गडायचे. थोडं बायकोला बी वाटून द्यायची जबाबदारी. की सगळी वाटून घे बाबा तुझी. नको आता का बरं काय हागून जीव गळून गेला का उठरे चिंधन तेच धंदा ना. आज काय नाही घरात, आज काय आणायचे. हो ना, दासत असं नसते, नुसती धासत लागली मला नारायणच्या बाबा. आणि जास्त त्यांनी दुखायलंय माझं. तरी मी काहीच मागत नाही नारायण. माझा तुला का साड्याचा खर्च आहे का कपड्याचा खर्च का फाडक्याचा खर्च का झांपारायचा खर्च आहे का महा पार्लरचा खर्च आहे तुला काय नाही. उठे चिंधा ते धंदा दुवनच टायमाच खाते मी बघ. पण ते चांगलं खातेस ना. हा कसं खायचं मग. 500-600 रुपयाच खाद्य रोजच. अरे नारायण अंबानीच्या घरी सुद्धा एवढं देत नसते बायकोला खायला दिवसाला 500-600. मग तेच म्हणत भाजी पोळीच खाते मी, दुसरं काही सुद्धा खात नाही. आणि हे फळ फळ. अरे ते फळ म्हणजे चेहरा ग्लो येण्यासाठी असत. बरं तुला पौष्टिक अन्न खावं रे. मग आता उन्हाळ्याचे फळ खातेच ना लोक कुणी बी. असं का, पाणी शरीरात कमी पडतंय ना म्हणून खायचे असते ते, दुसरं काय नाही. आणि तू स्वीट मार्टचं ह्याचं ते तेलकट मेलकट खातोस ते नाही पटत मग, आणि ते खाऊ बी नाही. बर जाऊ दे, आज नको जाऊ धंद्याला, बस घरी जायचंय बाबा. जायचंय जायचंय ग, घरी बसून तो हा कुठं काम करीत बसो घरातलं. याचा अर्थ तू बाहेर जाऊन निसती गाडी लावतोस मला घरचं काम सांगन बायको म्हणून. पण तुला माहित आहे मग मटा तू गाव का बाहेरचं करून आला तरी मी तुला घरचं करायला येत असते. मग बरं झालं तू या पोटातलं फटत आलं आज. हा आलं फटत ना, दुखायला तरी आराम करू देत नाही. अरे नारायण मी कुठं म्हणलंय तुला आराम करू नको. एक हातात फुरती कुठलं जागे घेऊन. मग आता मला गाडी येते का, मला गाडी शिकव बर. मला शिकवते गाडी मला येत नाही, आता मी भुरकून निघून जाईन ना पुणे मुंबई लोक गाडी घेऊन जाईन पुन्हा. अरे शिक ना तुला आता. तू कुठं शिकवतोस तू मला गाडी, मला शिकव बर गाडी. ही तुला बसलं गे स्टेरिंग वर. खरंच घे माग. कसं घ्यायचं माग ते, कसं घ्यायचं मी सांगतो ना. चल तर करायला तुम्हाला शिकत. आजूबाजूला घर आहेत गालजिंग काढ्या तिथे. उद्या 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 सकाळी तुला रोडनच नेतो जॉगिंगला जाताना दुधाला. गाडी घ्यायची बिंदास आणि जायचं बसतो तिथं पाकड. नारायण ते पाया इकडून मिरवा का तिकडून मिरवा, ह्याच्यावर टाकाव का त्याच्यावर टाका, उगा वांदे व्हायचे बाबा त्यानं. नाही बाबा दोघ भेट मैले बाळाचा उन्हाळा करतो का मला त्या गाडी शिकण काय पडलं नाही. शब्द कर हम तुम्हारे लिए तू हमारे लिए
चार लौटो अमल ले आते मला तुम हमारे तो अपाय गुण चांगला आहे असं मात्र अपाय गुण आणि 18 वर्षापासून तो अपाय गुण माझ्या आयुष्यात आहे पण काय धड भलं होईना आणि लाईटच आली म्हणून अपाय गुणानं